उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या महिला आणि मुलींचा सर्वसमावेशक शाश्वत विकास या प्रकल्पाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या हस्ते आज झाला. हा उपक्रम युरोपियन युनियन या संस्थेच्या सहभागातून राबवला जात आहे. संस्थेचे प्रमुख डॅनियल हेंचेज कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. महिला आणि मुलींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात असे प्रकल्प होत आहेत. त्यांनी तयार केलेली वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं तसंच सेवांना मूल्यवर्धन साखळीची जोड देऊन बाहेरच्या बाजारात पाठवलं जाणार आहे. डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रक्रिया, शेळीपालन आणि भाजीपाला या व्यवसायांची सुरुवात झाली आहे. हा उपक्रम जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात राबवला जाणार आहे. सुरुवातीला 5,400 महिलांना या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. विक्री करायला लावणार आणि याच्यातनं एक आर्थिक समृद्धी, ज्याला जसं आपण म्हणतो की सहभागी आणि शाश्वत विकास. शाश्वतचा अर्थ आहे की दीर्घकाळापर्यंत त्यांना तो विकासामध्ये त्यांनी अग्रेसर असलं पाहिजे, इतरांचं नेतृत्व केलं पाहिजे. 5,400 ह्या निवडक महिला आहेत, पण त्याच्या रूपानं आम्ही 2,00,000 वर महिला आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत या उपक्रमातून आम्ही पोहोचणार आहे. उस्मानाबाद जिल्हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे विकासाचे कामं करण्याची गरज आहे, आर्थिक आणि लहान मुलांचं कौशल्य विकास करून त्यांनाही आर्थिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आणि दुसरं जे विकासाचे जे मुद्दे आहेत जसे पाणी स्वच्छता आहे आणि न्यूट्रिशन, खास करून मुलांचं आणि महिलांचं जे न्यूट्रिशन आहे, हे सगळ्याच गोष्टी केंद्रित करून आम्ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमाने विकास साधण्याचा प्रयत्न करतो.